देव पाटेकर आणि उपरलकर यांचं हे स्थान आहे। आता ठीक आहे, तूच बोललस म्हणून बरा झाला। बुवा काय सांगता की व्यंकटेश नर हे का मी बुवा मानितच नाही, माका म्हणता बुवा मानितच नाही, काय म्हणता तू केस वाढवलं, कानात बाळी घातलं। बुवा एखाद्याच्या कपड्यावर काय नसता, त्याचं कर्तृत्व श्रेष्ठ हवा। ए म्हणजे तुका दाखवू जा काय की तू भगवा घातलंस, म्हणजे कोण मोठो काय लागून गेलंस का रे पंडित लागून गेलंस की बोल नाही, म्हणजे हो सांगता बुवा। अरे लोकांका सहानुभूती नुसती दाखवू नको, तसा कर्तृत्व कर काहीतरी। आजच्या दिवशी जो माणूस सांगता महाराजांचा मुंडका उलटा लटकवला नाही, त्याच्याकडनं कसली अपेक्षा हिंदुत्वाची, ह्यो माका सांगता। अरे अरे आजच्या दिवशी तरी बोलू नको, आज ह्यो आनंदाचो आपलो गुढीपाडवो मराठ्यांचो सण आ, माका सांगता भगवा घटला ना आणि व्हायता जॅकेट भारी घातलं असेल कोणी सासऱ्यां दिला वाटतं तुला, आणि व्हायता वर काय त्याच्या फुला कसली दी, हा चेडवा तुझो घागरो फुला फुला तो आणि मधी बांडू गारडता उघड्या तोंडा तू सांगो चेडवा दिसता कसो घागरो फुलाचो, यमक बाकी भारी जुळवता छे, तुका वाटला तू एकटोच यमक जुळवतस पण ते बघ खाली बसलेले। अरे ह्यो सांगता मगाशी जोई गुवाचा ज्याने नाद केला त्याचा काय म्हणता त्याला जिता गाडला, अरे ह्यो अभिमान बुवा सोडून दे। ए म्हणजे हय तू काय मका काय गाडून टाकू दिला काय रे, होय मध्ये 20 भजन बंद झाला त्याचं कारण ह्याच्यासारखे कर्म दळीतरी बुवा, अहो गाणं बिणं या भजनात कसला मनोरंजन होऊ खवा, माका म्हणता उंडील तू अंडी, आता मी वाटतंय तसं उंडील तू अंडी। ह्यो कॉलेजात जेव्हा जाऊ लागलो ना तेव्हा एका 4-5 जणांनी चाप लावलेलो होतो, बरोबर चाप लावला नाही मी उंडील तू अंडील, आणि खुडीतलो झेचको चेचला नाही होतो 4-5 जणांनी, लई नुसतो उडीओ मारायचो। ह्यो आता जवळजवळ 50 वय चालू आणि एवढे उडीओ मारता, मग कॉलेजात असताना ह्यानं काय केला नसेल, आज केली। अरे लाज वाटत नाही तुका सांगू, ए जोईला आणि माका म्हणता माका बोलतस जोईला आणलंस काय खायला, म्हटलं कुरकुरा तरी एखादा आणला नसं जोडीवाल्या। उलट माका सांगता अरे माझा म्हणता खायला बघू नको घाबरून मरशील, म्हणजे तुका काय पडावल्यासारखं असं काय हा काय रे वाकडा तिकडं काय काय सांगता, माका म्हणता यो न राखी मादी या, माका म्हणता संशय येता। हे एवढे आज आपले डबल बारो झाले आणि तुका माहित नाही मी कोण होतो, वैते अंधारात चल तुका दाखवत आहे कोण होतो बक्षीस, हे तुझ्या गावाबा काय नाही माका नॉर्मल माणसासारखा आता काय असतात, म्हणजे ह्याका वाटला माई भेटला आणि नुसता ये तोंडा जा तोंडा। ह्यो आज माका का कित्येक बोलता माहिता, कारण आज बुवा ट्रेन वरून आले मुंबई वरून, आणि ट्रेनने आल्यावरती काय झालं बघा, ह्यांना मार खाल्ला ना ट्रेन मध्ये, म्हणून ह्यो आज माझ्यावर राग काढता। काय झाला की ह्यांना तिकीट काढलेली नव्हती आणि एक लेडीज साठी डबा असता त्या डब्यात चढलो। आता तुमका माहिती गर्दी किती असतात, सध्या ह्यो गुढी पडो म्हटल्यानंतर सगळे चाकरमनी गावा घेणारे, ह्यो गर्दीत चढलो सगळे लेडीज आणि ह्यो एकटो तेथे जेंट्स, पण 4-5 जणी होत्यो त्यांनी एका ओळखला नाही, हो तुम्ही बुवा ना तुम्ही बुवा ना, ह्यो म्हणता होय होय मी स्वतः जोईल बुवा, त्याबरोबर म्हणतं ठीक आहे आता लेडीज डब्यात चढलास येवा आमच्या मधी उभे राहा। बुवा मधी उभे राहिले आणि ट्रेन चालू झाली, चालू झालेली बुवा आपले चालू झाले, बुवा चालू झाले, त्याबरोबर एक बाई म्हणता हो तुमचं काहीतरी माका टोचता, बुवा म्हणता नाही तुमचं म्हणता माका काहीतरी टोचता। ह्यो सांगता नाही मी आज गावात येत होतय ना सकाळी माझो पगार झालो तो तुमका टोचता, तर ती बाई सांगता होय अरे 2 मिनिटात मागचा तुझो पगार वाढता जा नुसतो, ऐकलं होतं कधी नाही हरव गेली
टाइम हुआ आणि बक्षिसांवर भारी काही नसता माका माहिता या सावंतवाडीचे भजन रसिक हे धरती हत आता तुका बक्षीस देतात कारण तुझ्याकडे जागा सगळी मोकळी आहे इकडे सगळे अडवलेले या बक्षीस जे येणारच कसे ते बरोबर आहे ना काली काली मुलपो के फंदे नडालो श्याम तांबे होते बघलात कसा स्टेज हलवला नुसता पाठी फुडा ढोलकी वाजू लागलेली स्टेज नुसता पाठी फुडा माका आतापासून भीती वाटूक लागली यार काय बाकी सांगता जोडी वालो माका म्हणता सुरुवात तू काय केलं डीम केलं बुवा असं काय नुसतं कारण भजन करताना आता मी सुरुवातीकच जर जास्त बोलत राहिलंय तुझ्यासारखं दीड आणि दोन तास जर नोटेशनला घेतलंय तर पुढचं भजन तसाच राहणार आणि बुवा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सांगितलात आणि खरोखरच आहे आज आपण हे हरिभजन करतोय ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळेच कारण छत्रपती शिवाजी महाराज शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत असला पाहिजे छत्रपती शब्द म्हणजे 36 हत्तींचा माळ अंगी असणारे म्हणजे त्रस्त मोगलांना करणारे पण म म्हणजे परत माघार न घेणारे ती म्हणजे तिन्ही रंगात ओळखणारे शिवाजी शी म्हणजे शिस्तप्रिय वा म्हणजे वाणीला तेज असणारे जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र महाराज म म्हणजे महाराष्ट्राची शान रा म्हणजे राज्याचे हितचिंतक हा म्हणजे कधी हार न मानणारे आणि जे म्हणजे जनतेचे सेवक व्हेरी गुड ना थँक्यू आय एम एक्स्ट्रीमली थँक्यू एवढा माझा तुमचं एवढा आमका इंग्लिशच नाही पण ह्याचा इंग्लिश भारी ह्यो एकदा शाळेत होतो तेव्हा एका मास्तरांनी सांगितलं नाही एक डबू आणून ठेवला नाही टेबलवर ठेवला नाही आणि मास्तरांनी सांगितलं नाही मुलांनो आज मी खूप खुश आहे मला मुलगा झाला या डब्यातून मी तुमच्यासाठी एक गोड पदार्थ आणला तो पदार्थ ओळखा ह्यो खुळं उठलो आणि सांगता गुरुजी खरवस भारी माझं जोडेवालो एवढा मगापासून पेटवतोय पण तुम्ही बक्षीस दिला असू दे बक्षीस काय नाही बुवा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं सांगितलं म्हणून सांगतोय मरण जरी आलं तरी ते ऐकत असावं मरण जरी आलं तरी ते ऐकत असावं फक्त इच्छा एकच गेल्यानंतर सात जन्म आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज येत असावं छत्रपती शिवाजी महाराज येत असावं छत्रपती संभाजी महाराज येत असावं बस असं तुमचं टाळवी हवे माका बक्षीस काय ते ह्याका द्यावा ते कसले बुवा ह्यो आता शिकता माझा बघून त्या राजधानी वरती ह्या मी सुरुवाती घेऊ नाही का तर पाटला पेटू जाऊता माका मी काय म्हटलंय की पुन्हा करू चांगला म्हणजे पहिला भजन पहिलो ज्या भजन करीत त्या चांगला पाटला काय मजा नाही एवढा फक्त मी म्हटलंय की हो खायच्या काही जाऊन पोचलो त्या राजधानी वरती भगवानी शान आहे रायगड किल्ला महाराज
किंवा कोणाचा उधार ठेवीत नाही, कारण बघा छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याबद्दल बुवा बोललं तर वर्ष सुद्धा पुरवता नाही, एवढे महान कार्य केलेले आहे राजाने आपल्यासाठी। नकमोजी नकमदी गंबा सवारी भवानी चार्जिंग करूची गरज नाही, फक्त घरात लावून एक शब्द काढायचो की तिनं 10 शब्द काढला पुढे कसा बुवा। रामायणात एक खूप शक्तिशाली पात्र होऊन गेलं, त्याचं नाव बुवा वाली, आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे जो कोण त्याच्याशी लढाई करायचा त्याची अर्धी शक्ती त्या वालीला प्राप्त व्हायची। पण कलियुगात तोच वाली स्त्री रूपात जन्माला आला, त्याचं नाव बायको। रामायणात होतो तो वाली आणि आता येईल ती घरवाली। काय रे दोघा खुश असली, घरची लक्ष्मी बाहेरची, सगळा मान्य करून घे रे महाराज। अजित वारंग, सन्माननीय अजित वारंग यांच्याकडून माझ्यासाठी हे 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे, मनपूर्वक स्वीकारतो। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। अगदी पुढेपर्यंत तुमचं मनोरंजन करणार पाहिजे तुमच्यासाठी या सगळा चालला, कारण भजन म्हटल्याच्या नंतर हौशे नवशे गौशे हे लिहिलेले असतात। कोणाक भजन आवडतं, कोणाक बतावणी आवडतं, कोणाचा आम्ही भजनाची गाणी घेत आहोत ती आवडतं, आणि एक भाग असो असता की त्याचा बायकोन पिटाळलेलो असता घरातला, तो जबरदस्ती येऊन मान तुमका नाही येऊ म्हणत, तो आपलं काहीतरी येऊन बांधावर मान टाकून बसता। बुवा पेटव पेटव विजय भिवा परब यांच्याकडून माझ्यासाठी हे 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे, मनपूर्वक स्वीकारतोय। धन्यवाद। बघा बुवानी सुद्धा सांगितलं की हे मागचं वर्ष आपल्या सर्वांसाठी खूप कठीण गेलं, कारण लोकराजा सुधीर कलिंगन आपल्यातून निघून गेले, आपल्या गानसम्राज्ञी लतादिनी, त्याचप्रमाणे भजनी बुवा दीपक चव्हाण आणि सिंधुताई सपकाळ या व्यक्ती महान व्यक्ती आपल्यातून निघून गेल्या आहेत, तर त्या सर्वांच्या आत्म्यास चिरशांती लागू दे अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतोय। फक्त तू वैता मिरवू नको, हिंदुत्व बुवा मिरवण्यापेक्षा हिंदुत्व जगूशी, नुसता भगवा वैता घेतलंस म्हणून झाला नाही। काय रे तुझ्या बाजूक राहतं सगळं भाईया मुंबई का ती भाभी उठती ती बघ आजी कशी मंगल गाओगी। जोईल भाऊजी कधी कधी ह्याचा होता तसा हो, कारण ह्यो मुंबई ना बिल्डिंग मध्ये आणि रात्रीचं लेट येतं बारी करून, पण त्या भैया कायम जागेच असतं, त्यांचं बरं काय लोका झोपतात तेव्हा ती कपडे धुतं भैयांचं काम। तर आमच्या जोईल बुवा एकदा बारी करून गेले, बिल्डिंगच्या खाली एक जागा होती हो, तरी आपले लघुशंकेक आपले गेले निरात फुगलेला यांचा,
थे बाजू गेले त्याबरोबर ती भाभी वरन वाकवून बघतानी ती म्हणता ए क्या करता क्या है दिखता नहीं एका म्हणता ए क्या करता क्या है दिखता नहीं यो जरा पाटील जो नी म्हणता अब दिखता है क्या असो यो बुवा ए मी जोपर्यंत गप आहे ना तोपर्यंत गप होय तू जशी लोकांची खाड घालतस ना जोईल बुवाला कोण नडला ए आपला सुद्धा ज्याचा आपल्याशी वाकडा त्याची वाळी आहे असा बुवा समजू नको शहरात सवाशे असतात साहेब अजून थोडे गजरात मनोरंजन होणार का तुम्ही सांगितलं कारण जास्त सुद्धा वेळ काढू नको आता एका बुवान वेळ काढला म्हणून दुसऱ्या तो मग त्याच्यातली माझ्यात फरक काय कसा काय समजलं ओके धन्यवाद